नमस्कार मित्रांनो, आयएस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आरआरबी ग्रुप डी 2018 सालची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। हा आपला चौथा पार्ट आहे। याच्यामध्ये आपण आता रिमेनिंग जेवढे काही क्वेश्चन्स बाकी आहेत ते आपण याच्यामध्ये सॉल्व करणार आहोत। चला तर आता स्टार्ट करूया। बघा, सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, हा आहे पॉलिटी बेस्ड क्वेश्चन आहे। ओके, तर पॉलिटीमध्ये आपलं जेवढे काही आहे, राज्यसभा, लोकसभा किंवा राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या सगळ्यांचे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नागरिकशास्त्र किंवा आपण ते म्हणतो त्याच्यामध्ये येतात। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा, हा क्वेश्चन आला आहे। इथे सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की दरवर्षी लोकसभेची किती अधिवेशने होतात। ओके, अधिवेशने आयोजित केली जातात। सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे आहे ती असते लोकसभा। ओके, लोकसभेबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, लोकसभा। त्याच्यानंतर सेकंड येते राज्यसभा। ओके, राज्यसभा असते। ओके, ह्या दोन ज्या सभा असतात ह्या खूप महत्त्वाच्या सभा आहे। याच्यामध्ये आता बघा, यांनी लोकसभेबद्दल आपल्याला विचारलंय। जे आपण ऑर्गन्स म्हणतो, लेजिस्लेटिव्ह ऑर्गन जे असतं ते इम्पॉर्टंट असतं लोकसभा आणि राज्यसभा। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, लोकसभेला आपल्याला विचारले की अधिवेशने जी आयोजित केली जातात ती अधिवेशने किती होतात। सगळ्यात पहिले लोकसभेची जी अधिवेशने असतात ती असतात तीन असतात। ओके, सगळ्यात पहिलं अधिवेशन लक्षात ठेवा। आता मी इथे याच्यामध्ये सांगतो, अधिवेशनाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेशन्स। ओके, तर सेशन्स मी आता हे थोडे इंग्लिशमध्ये सांगतो आणि आपण याच्यामध्ये मराठीमध्ये पण डिस्कस करूया। सगळ्यात पहिले सेशन्स असतो ते असतं बजेट सेशन। ओके, इथे लिहितो मी बजेट सेशन। दुसरं सेशन जे असतं ते असतं मान्सून सेशन। ओके, मान्सून सेशन म्हणतो आपण याला। आणि तिसरं जे असतं ते असतं आपलं विंटर सेशन। ओके, हे असतं विंटर सेशन। ओके, तर आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले जो बजेट सेशन असतो, ओके, जसं काय आपण बघतो की आपलं जे बजेट सेशन असतं ते मी इथं लिहितो कधीपासून कधीपर्यंत असतं हे पण लक्षात राहू द्या। ही मे बी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, ओके, चार महिन्यांचं बजेट सेशन असतं लक्षात ठेवा। नंतर एक महिन्याचा गॅप येतो, त्याच्यानंतर मान्सून सेशन स्टार्ट होतो। मे नंतर जून जातं, जुलै, ओके, ऑगस्ट, सप्टेंबर। ओके, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तीन महिन्याचा हा सेशन असतो। इथं असतं सप्टेंबर। त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये परत सुट्टी येते आणि इकडे नोव्हेंबर आणि डिसेंबर। ओके, नोव्हेंबर टू डिसेंबर, आणि परत जॅनमध्ये सुट्टी देऊन फेब्रुवारीपासून परत सेशन स्टार्ट होतात। ठीक आहे, तर ह्याप्रमाणे लक्षात ठेवा, लोकसभेचे तीन सेशन असतात, बजेट सेशन असतं ज्याच्यामध्ये बजेट डिस्कस केलं जातं, त्याच्यानंतर पुढे येतो मान्सून सेशन येतं ज्याच्यामध्ये पावसाळी सेशन आपण याला म्हणतो, पावसाळी अधिवेशन म्हणतो, आणि विंटर सेशन याला आपण हिवाळी अधिवेशन म्हणतो। ओके, मराठीमध्ये हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हे बजेट सेशन असतं आपलं। ओके, याच्यामध्ये बजेट डिस्कस केलं जातं। तर लक्षात ठेवा, आपले अधिवेशन, लोकसभेचे जे अधिवेशन असतात ते असतात तीन। ओके, आता पुढच्या प्रश्नाला बघूया, पुढचा प्रश्न बघूया आपण इथे। आता हा पुढचा प्रश्न, आता या टाईपचे आपण बघा, जवळपास आपल्याला चार ते पाच क्वेश्चन विचारले गेले आहे, त्याच्यामुळे स्कोरिंगसाठी हा खूप चांगला सब्जेक्ट आहे। ओके, तर लक्षात ठेवा। तर आता बघा, परत तार्किकदृष्ट्या आपल्याला सांगायचं आहे की कोणतं बरोबर आहे, आणि सगळ्यात सिंपल असतात, फक्त आपल्याला ज्या जे पण विधाने दिली आहे त्याच्यानुसार निष्कर्ष आहे की नाही ते बघायचे। ओके, तर याच्यामध्ये बघा, विधान काय दिलंय, निवड समितीने असे ठरवले आहेत की ज्या उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत किमान प्रथम श्रेणी गुण म्हणजेच 60%, ओके, मिळवले असतील त्यांनाच निवडले जाईल। प्रथम श्रेणी कधी येते, 60%च्या अभाव येते। ठीक आहे, आता त्यांनी एक कंडिशन, दुसरं विधान काय दिलंय की अनस नावाचा एक मुलगा आहे, त्यांनी 10वीमध्ये 85% आणि 12वीमध्ये 59% मिळवले, त्याला पदवीला 75% मिळाले होते। तर आपले निष्कर्ष काय विचारलाय, अनसची निवड केली जाईल आणि अनसची निवड केली जाणार नाही। बघा, आता इथे सगळ्यात पहिले समजायची गोष्ट काय, सगळ्यात पहिले निवड समितीचं काय ते बघा। निवड समितीने सांगितले असे उमेदवार पाहिजे त्यांना त्यांची शैक्षणिक कारकीर्द, ओके, म्हणजे त्यांनी 10वी 12वी किंवा काही पण, त्यांचं बी ए असू द्या, बी कोणतीही पदवी असू द्या, ओके, त्या पदवीपर्यंत त्यांनी किमान काय पाहिजे, कमीत कमी तो प्रथम श्रेणीत पाहिजे। आता इथं बघूया आपण, 10वीमध्ये 85% इथं हा एलिजिबल झाला आहे, 12वीमध्ये 59% इथं पॉसिबल नाही कारण 60%च्या वरती पाहिजे, आणि पदवीला पण याला
75% अभाव आहे. पण बघा इथं काय म्हटलं, सगळ्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी टोटली सांगितलंय, म्हणजे 10वी 12वी आणि पदवीला पण पाहिजे. फक्त 12वीमध्ये 59 असल्यामुळे अनस हा याच्यासाठी काय म्हणतात निवड समितीमध्ये निवडला जाणार नाही. तर अनसची निवड केली जाईल, पहिलं चुकीचं विधान आहे. सेकंड अडचची निवड केली जाणार आहे, दुसरं विधान बरोबर आहे. बघा आन्सरमध्ये पण बघूया आपण, केवळ निष्कर्ष 2 पालन करतं. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, जे काही आपल्याला समोर दिलं आहे त्याला त्याच विधानाला धरून चालायचं, म्हणजे आपला आन्सर बरोबर येतं. ओके, आता पुढचं बघा, हा एक प्रश्न आहे. एका सर्वेक्षणामध्ये असे आढळले की 45% ओके 45% कर्मचारी कंपनी एमध्ये काम करतात, 45% कर्मचारी कंपनी बी मध्ये काम करतात आणि 10% कर्मचारी दोन्ही कंपन्यांमध्ये काम करतात. एकूण लोकसंख्या 200 असेल आणि लोकसंख्येचे 20% लोक काम करत नसतील, तर कंपनी ए किंवा बी मध्ये काम करणारे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या किती? बघा सगळ्यात पहिले आपण लिहू. ओके, इथं लिहू एकूण लोकसंख्या किती आहे. इथं मराठी कलर घेऊन एक व्हाईट कलर घेतो मी. ओके, एकूण मराठीमध्ये लिहितोय एकूण लोकसंख्या जी आहे आपली. ओके, एकूण लोकसंख्या बघा ही आहे टोटल 200. ओके, आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की 20% लोक काम करत नाही आहे. ओके, सगळ्यात पहिले काम करत नसलेले लोक किती आहे, नसलेले. ओके, 20% आहे. ओके, तर बघा तुम्ही माझा पर्सेंटेजचा व्हिडिओ फॉलो करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही इझिली पर्सेंटाईल काढू शकतात. बघा मी इथं सांगतो, 200 चे 10% किती होतात, 200 चे 10% लक्षात ठेवा. 10% काढायचं असेल तर 1 पॉईंट इथं द्यायचा, 200 चे 10% होतात 20. ओके, 200 चे 1% होतो किती होतो, बघा परत एक इथं पॉईंट दिला तर 2. ओके, 2 होतात. तर ह्या पद्धतीने 200 चे 20%, 10% 20 होतात, तर याचे डबल केले तर याचे पण डबल करायचे, म्हणजे 200 चे 20% होतात 40. ओके, 40 लोक काम करत नाही आणि कंपनी ए, ओके ए कंपनीमध्ये, ए कंपनी लिहितो, याच्यामध्ये किती लोक काम करतात, 45% काम करतात. ओके, तर 100 बघा पर्सेंटेज म्हणजे काय, 100 पैकी 45, तर 200 पैकी किती, 90 लोक काम करतात. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला पण लवकर लवकर सॉल्व्ह करायचं आहे. आणि बी कंपनीमध्ये पण किती सांगितलं, 45 लोक. ओके, तर 45% लोक सांगितले, 100 पैकी 45, तर 200 पैकी 90. ओके, तर टोटल ए आणि बी मिळून किती काम करतात, 180 लोक काम करतात. आता ते काय म्हणताय, आणि 10% कर्मचारी दोन्ही कंपन्यांमध्ये काम करतात, टोटल 180 लोक आहे आणि 10%. ओके, तर ओके दोन्ही कंपन्यांमध्ये किती लोक काम करतात, दोन्ही कंपनीमध्ये ओके 10% लोक काम करतात. 10% म्हणजे किती, 200 चे 10% आपण बघितल्यावरती 20 होतात. ओके, तर यांनी काय विचारले, तर कंपनी ए किंवा बी मध्ये काम करणारे एकूण कर्मचारी, ओके तर कंपनी ए आणि बी मध्ये एकूण कर्मचारी किती काम करतात. ओके, कॉमन सोडून द्यायचे आणि टोटल किती काम करतात. बघा कॉमन जे लोक आहे, म्हणजे 20 लोक ए मध्ये पण काम करतात आणि बी मध्ये पण काम करतात, पण आपल्याला टोटल लोक सांगायचे ए आणि बी मध्ये किती काम करतात. तर बघा टोटल जे लोक असणार आहे ते असणार आहे ए आणि बी मिळून किती, 180 लोक आहे आणि कॉमन लोक आहे 20. ओके, तर आन्सर येते 160. तर 160 जेवढे लोक आहे की 160 लोक आहे जे कंपनी ए आणि बी मध्ये काम करतात. ठीक आहे, या पद्धतीने आपण आन्सर काढला. आता पुढचं बघा, पुढचा हा प्रश्न आहे स्टेटमेंट आणि कन्क्लुजन, याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणतो. तर बघा सगळ्यात पहिले विधान आहे, काल पण आपण ह्या टाईपचे क्वेश्चन बघितले, सगळे सिंपल क्वेश्चन असतात आणि भरपूर मार्क देऊन जातात. आता सगळ्यात पहिले बघा, सर्व नळ टाकी आहेत, आता इथं आपण ड्रॉ करूया. बघा जे काही सर्व सांगितलेले असतात, इथं मी नळ ड्रॉ करणार. ओके, ही आहे सर्व नळ. सर्व नळ काय, टाकी आहे, म्हणजे टाकी याच्यापेक्षा मोठे येणार आहे. ओके, टाकी. आणि त्याच्यानंतर काय सांगितले, सर्व टाके हे पाणी आहे. सर्वच्या सर्व टाके म्हणजे पाणी, टाकी हे पाण्यामध्ये आहे. ओके, सर्वच्या सर्व टाका पाणी आहे. आता आपल्याला निष्कर्ष काय सांगितलंय, की काही टाक्या पाणी नाहीत, काही टाक्या या पाणी नाहीत हे म्हणतंय. बघा सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की काही टाक्या सांगितलेलं आहे त्यांनी, किती टाक्या आहे ते आपल्याला माहिती नाही. बघा टाक्या एवढे पण असू शकतात किंवा पूर्ण पाणी भरही असू शकतात. तर आपण याच्याबद्दल सांगू शकत नाही पहिल्या विधानाबद्दल की बरोबर आहे की नाही. ओके, कारण
समजा त्यांनी असं सांगितलं असतं की काही टाके पाणी आहेत, तर आपण म्हटलं असतो हो, पण इथं सांगितलं काही टाक्या पाणी नाहीत, आपण सांगू शकत नाही किती टाक्या पाणी आहेत आणि किती टाक्या पाणी नाहीत. ओके, पहिलं गेलं. आता दुसरं काय, काही पाणी टाक्या आहेत, काही पाणी टाक्या आहेत. ओके, बघा काहीचा अर्थ काय होतो, काही म्हणजे किती असू शकतं, एवढं पण असू शकतं, एवढं पण असू शकतं, किंवा पूर्णही असू शकतं. ओके, त्याला आपण म्हणतो काही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, काही टाक्या पाणी आहेत, काही पाणी टाक्या आहेत, हो सेकंड विधान बरोबर आहे. बघा मित्रांनो, याच्यावरती मी एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहे. तरी समजा आपल्याला ह्या गोष्टी समजा अडत असतील, तर याचे सिम्प्लिफिकेशनसाठी आपण एक टेक्निक त्या व्हिडिओमध्ये सांगू आणि त्यानुसार आपण हे करू. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात की तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. ओके, चला आता पुढचा बघू. याच्यामध्ये जे ॲन्सर होणार आहे, क्वेश्चन नंबर टू. आता पुढचं बघा. आता हा करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन होता 2018 विचारला गेलेला, की 2017 ओके सॉरी 2017 बघा. आता इथे बघूया आपण की 2017 केंद्र सरकारने, ओके आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, वर्ष 2050 सर्वांसाठी गृहनिर्माण हा उद्देश पूर्ण करण्यासाठी सुधारित बिल्डिंग कोड 2017 अनावरण केले. ओके, बिल्डिंग कोड 2017 एक नवीन बिल्डिंग कोड स्टार्ट झाले. आता याच्यासाठी काय, सर्वांसाठी गृहनिर्माण, ओके सबके लिए घर, असं एक त्याच्यामध्ये आहे. आणि हे जे आहे हे 5 वर्षांसाठी आहे, म्हणजे 2017 ते 2022. ओके, तर इथं लक्षात ठेवा ॲन्सर 2022, आणि मॅक्सिमम ज्या स्कीम असतात आपल्या 5 वर्ष किंवा 10 वर्ष याच्यासाठीच असतात. चला आता पुढचं क्वेश्चन बघूया. 100 आणि 400 दरम्यान अंक 6 हा दशक ठिकाणी किती वेळेस येतो, दशकाच्या ठिकाणी किती वेळेस येतो हे सांगा. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये आपण बघू शकतो. आता सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की 100, ओके 3 अंकी संख्या येते, म्हणजे सगळ्यात पहिले दशकस्थानी अंक येणार आहे 160 पासून. ओके, तर दशक म्हणजे काय, दुसऱ्या नंबरवर तो अंक आला पाहिजे. आता 160 लाईनीमध्ये 161 असं करत करत 169 पर्यंत झाला. ओके, आणि ह्या पद्धतीने आपण समजा बघितलं की टोटल हे 10 होतात, 100 मध्ये 10, 200 मध्ये 10, 300 मध्ये 10, आणि 300 कंप्लीट करताना त्याच्यामध्ये 400 येतात, म्हणून याच्यामध्ये 10, आणि परत इथं 260 ते 269 मध्ये 10, 360 ते 369 मध्ये परत आपले किती येणार, 10 येणार, म्हणजे इथून 10 10 10 टोटल हे झाले 30. ओके, तर 30 वेळा येतो. बघा खूप सिंपल क्वेश्चन आहे. आता पुढचं बघा, हा आपण रिलेशनशिप बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की रामची आई ही मनीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर रामचे मनीशी नाते काय. सगळ्यात पहिले बघा, आता ड्रॉ करताना कसं आपण इथं राम काढून घेऊ. ओके, राम हा कोणाचा तरी मुलगा आहे, इथं आपण काढू. या पद्धतीने आपण मुलं दाखवतो. ओके, आणि रामची आई इथे आहे. ओके, रामची आई इथे झाली, आता याच्यामध्ये ठीक आहे, रामची आई इथे झाली, आणि रामची आई ही मनीच्या वडिलांची आहे, म्हणजे वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ओके, आई ही एकुलती एक मुलगी आहे, तर याचा अर्थ काय झालाय की हिला कोणता तरी भाऊ आहे, म्हणजे मनी हा नावाचा कोणीतरी भाऊ आहे. ओके, म्हणजे याला पॉझिटिव्ह देऊ, पॉझिटिव्ह म्हणजे हा झाला पुरुष, आणि मायनस म्हणजे ही झाली लेडीज. ओके, आई आणि मनी. ओके, तर ही त्यांची एकुलती एक मुलगी झाली, आणि यांचे पप्पावरती झाले. ओके, वडील वरती येणार यांच्या घरात, ठीक आहे. तर रामचे मनीशी नाते काय. ओके, राम आणि मनी, तर ह्या दोघांचे नाते काय येणार, बघा याचे यांचे नाते येणार बाचा किंवा पुतण्या. ओके, या पद्धतीने ड्रॉ करून आपण ॲन्सर काढू शकतो, ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. आता विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले डॅश वापरले जाते. आता सगळ्यात पहिले हा खूपच बेसिक क्वेश्चन त्यांनी विचारला आहे की विद्युत प्रवाह मेजर करण्यासाठी आपण विद्युत प्रवाह कशामध्ये मेजर करतो हे लक्षात ठेवा, हे करतो ॲम्पियरमध्ये. ओके, विद्युत प्रवाहाचं युनिट आहे ए, आणि ते युनिट आहे ॲम्पियर, ठीक आहे. आणि ॲम्पियर मेजर करण्यासाठी आपण यूज करतो ॲमीटर. ओके, लक्षात ठेवा ॲमीटर ए वरून स्टार्ट होतो, म्हणून ॲमीटर हे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी यूज करतो. व्होल्टमीटर हे व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण यूज करतो. पोटेन्शियोमीटर हे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करतो. ओके, त्याच पद्धतीने गॅल्वनोमीटर पण आपण यूज करतो. गॅल्वनोमीटरचा पण एक यूज आहे, पण लक्षात ठेवा विद्युत प्रवाह मेजर करण्यासाठी ॲमीटरचा आपण यूज करतो. नेक्स्ट आहे 2016 हा क्वेश्चन आहे. 2016 समुद्रातील असाधारण साहसाबद्दल IMO पुरस्कार कोणाला भेटला. ओके, बघा मित्रांनो, ह्या पद्धतीचे प्रश्न तुम्ही एलिमिनेशन मेथडने पण करू शकता. बघा असाधारण साहस, ओके असाधारण साहस म्हणजे हा जो पुरस्कार असतो
मोस्टली जो आपल्या गव्हर्नमेंटकडून जो दिला जातो ओके तो बेसिकली असतो की तुम्ही स्वतःच्या जीवावरती खेळून दुसऱ्यांचा जीव वाचवला आहे ओके अशा गोष्टीसाठी तो असाधारण साहसाबद्दलचा पुरस्कार दिला जातो। आणि बघा आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की पहिला ऑप्शन आहे कॅप्टन सुनीता विलियम्स ओके आपण अशी कोणतीही घटना ऐकलेली नाही की कॅप्टन सुनीता विलियम्सने केली आहे ओके ती फक्त स्पेसमध्ये गेलेली होती म्हणून याच्याशी संबंध येणार नाही। सेकंड आपला चौथा ऑप्शन सांगितलं आहे की कल्पना चावला ओके कल्पना चावला पण स्पेस स्टेशनमध्ये गेलेली होती पण तिथे काही कोणाचा जीव वाचवला असा काही घटना घडलेली नाही ओके तर ह्या दोन्ही गोष्टी झाल्या। आता त्याच्यानंतर हे उरत दोन ऑप्शन ओके तर दोघांपैकी एक ऑप्शन येणार आहे आपण एलिमिनेशन या पद्धतीने आपण ऑप्शनकडे जाऊ शकतो। तर याच्यामधला जो ऑप्शन आहे कॅप्टन राधिका मेनन बघा ही नेव्ही ऑफिसर आहे तर यांच्या वेळेस 2016 हा खूप चर्चेमधला विषय होता की त्यांनी काही जे फिशरमॅन असतात ओके किंवा ते आपण मासेमारी करणारे लोक असतात त्यांना स्वतःच्या जीवावर खेळून त्यांनी वाचवलं होतं ते आपल्या नेव्हीमध्ये एक ऑफिसर आहे ओके कॅप्टन राधिका मेनन। पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे हा सायन्स बेस्ड क्वेश्चन आहे बघा आपल्या ज्या सायन्सच्या व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला आहे तुम्ही तिथे बघू शकता। आता इथे जस्ट आपण आन्सर बघूया प्रकाशाच्या डायटॅशमुळे स्विमिंग पूलमधील पाणी हे बाहेरून पाहिलेल्या पाण्यापेक्षा हळूवार हलणारे वाटते ओके आपण बघतो की वेगवेगळ्या आपल्याला वेव्ज दिसतात आपण समजा स्विमिंग पूलमधलं पाणी बघितलं आणि ते वेगवेगळ्या डायरेक्शनला जाताना दिसतं आपल्याला तर हे कशामुळे होतं बघा प्रकाशाच्या परावर्तनामुळे नाही होत विकिरणामुळे पण नाही होत विरलीकरणामुळे पण नाही होत ते होतं प्रकाशाचे अपवर्तन ओके सेम गोष्ट आपण बघू शकतो की जेव्हा आपण पाण्यात किंवा काचेच्या ग्लासमध्ये पेन्सिल टाकतो तर पेन्सिल आपल्याला ती तुटलेली दिसते ते पण प्रकाशाचे अपवर्तन आपण त्याला म्हणतो ते सेम गोष्ट ही याच्यामध्ये होते ठीक आहे। आता पुढचं बघूया आता पुढचा जो प्रश्न आहे हा अल्फाबेटिकल ऑर्डरवरती बेस्ड आहे बघा याच्यामध्ये आपण एकच मेथड फॉलो करायची ए बी सी डी लिहून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सिम्प्लिफाय होतं की कशा पद्धतीने आपल्याला आन्सर सॉल्व करायचे आहे ओके। आता बघा इथे आता इथे आपण पटकन ए बी सी डी लिहून घेऊ ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड ओके या पद्धतीने आपण पाच पाचच्या ग्रुपने मानून घेतलं आहे। आता बघा बी नंतर येतो डी आहे डी नंतर जी येतोय ओके बी नंतर एक घर सोडून डी येतोय डी नंतर दोन घरे सोडून जी येतोय आणि जी नंतर 1 2 3 तीन घरे सोडून के येतोय तर के नंतर चार घडे सोडून येणार ओके या पद्धतीने कळतंय एक त्याच्यानंतर 2 3 आणि 4 ओके 1 2 3 आणि 4 ओके तर आन्सर येणार आपलं पी ओके इथं बघा आन्सर पी आहे ओके। चला पुढे आता हा पण सायन्स बेस्ड क्वेश्चन आहे हा सातवीच्या पुस्तकात आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला आहे की गुरुत्वीय बल एखाद्या वस्तूच्या डॅडॅशमुळे प्रभावित होते ओके तर गुरुत्वीय बल असते हे एखाद्या वस्तूच्या आकारमानामुळे प्रभावित होते तर आकारमानाला आपण इंग्लिशमध्ये याला म्हणतो व्हॉल्यूम ओके तर व्हॉल्यूममुळे प्रभावित होते याचा आन्सर 2 आहे। पुढचं बघा खालीलपैकी कोणता धातू हा लवचिक नाही किंवा विस्तारक्षम नाही आता बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिले लवचिक नाही म्हणजे तो बेंड होत नाही किंवा तो पूर्ववत होत नाही ओके आणि विस्तारक्षम याचा अर्थ काय विस्तार म्हणजे त्याला ठोकून त्याचे पत्रे किंवा या टाईपमध्ये त्याला पातळपणे विस्तार करता येत नाही त्याचा ओके तर याला आपण ह्या पद्धतीचा धातू कोणता आहे ओके सगळ्यात पहिले आता समजा तुम्हाला ज्याची चांगल्या पद्धतीने ओळख असेल तर मॅग्नेज हा आहे मॅग्नेशियम पण आहे आणि मॉलिब्लेडियम पण आहे पण बघा याच्यामध्ये जो धातू आहे जो लवचिक नाही आणि विस्तारक्षम नाही तो एकच आहे मर्क्युरी कारण मर्क्युरीचं लक्षात ठेवा मर्क्युरी हा सगळ्यात पहिले लिक्विड फॉर्ममध्ये असतो ओके हा एकच धातू आहे जो लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि सेकंडली मग याचा काही विस्तार पण याला ठोकून तुम्ही काही त्याचे पत्रे पण बनवू शकत नाही किंवा तो लवचिकही नाही ओके परत बेंड केल्यानंतर तो रिबेंड किंवा तो परत त्याच्या पूर्ववत अवस्थेत येत नाही तर याच्यामुळे लक्षात ठेवा याचा आन्सर आहे मर्क्युरी ओके मर्क्युरीला आपण मराठीमध्ये पारा असं म्हणतो तर समजा आपल्या ऑप्शनमध्ये पारा पण असेल पारा किंवा मर्क्युरी हे सेमच आहे। पुढचा प्रश्न बघा हा पण रिलेशन बेस्ड क्वेश्चन आहे एका मुलीच्या फोटोकडे पाहत लतीफ म्हणाला ती माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलीची कन्या आहे ओके आता सगळ्यात पहिले कोण आता लतीफ ओके लतीफ नावाचा हा माणूस आहे आपण इथं लिहून घेऊ ओके लतीफने काय केलं बघा याच्यासाठी तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं समजा तुम्हाला कळत असेल इझिली सॉल्व करता येत असेल तुम्ही इझिली सॉल्व करू शकता तरी आपण एकदा ड्रॉ करून बघूया ओके लतीफ हा काय म्हणाला ती ओके
एका मुलीच्या फोटोकडे. ओके, मुली ती माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलाची कन्या आहे. ओके, आता लतीफ काय म्हणाला, ती लतीफची जी आई आहे. ओके, लतीफ म्हणजे कोणाचा तरी मुलगा आहे, इथे आपण बघूया लतीफची आई इथे लिहू आपण. ओके, आणि लतीफच्या आईला एकुलता एक मुलगा आहे. ओके, एकुलता एक मुलगा म्हटल्यानंतर लतीफला कोणी बहीण असू शकते पण भाऊ नाही आहे त्याला. ओके, तर त्याचे लतीफची आई झाली आणि लतीफ हा एकुलता एक झाला आणि त्या एका मुलाची ही कन्या आहे. ओके, कोणती फोटोमधली आणि ती कन्या ही आहे. ओके, तर लतीफला लतीफचं त्या मुलाशी नाते काय, लतीफ आणि त्या मुलीचे नाते काय, तर लतीफ हा त्या मुलीचा वडील आहे. ओके, या पद्धतीने आपण सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आता पुढचा प्रश्न बघा, सिरीज बेस्ड क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले आपण इथं परत ए बी सी डी आपल्याला लिहावी लागेल इथे, त्याच्यामुळं जेव्हा पण हा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्ही ए बी सी डी लिहून घ्या, जेणेकरून तुमचे क्वेश्चन चुकणार नाही आणि तुम्ही कोणतीही गडबड करणार नाही. ओके, कारण ते फ्री फुकटचे मार्क्स असतात, ते आपण इझिली घेऊ शकतो. एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय एन झेड. ओके, तर आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय सांगितलं, आय नंतर जे येतो आहे. ओके, आय नंतर जे येतो आहे, जे नंतर एल येतो आहे. ओके, एक घर सोडून एल घेतलं आहे. ओके, एल नंतर दोन घरे सोडून ओ घेतलं आहे आणि आता ओ नंतर काय होणार, दोन तीन घरे सोडून ओके पी क्यू आर म्हणजे एस येणार. ओके, शेवटी एस येणार. तर आपण पहिले काय करायचं बघा, आपण आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहोत तर आपल्याला पूर्णपणे बरोबर आन्सर आलं पाहिजे असं नाही आहे. तर याच्यामध्ये जस्ट आपण चेक करायचं की आपला आन्सर कुठे मॅच होतोय का. तर इथं बघितलं तर ऑप्शनमध्ये एस एकाच ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपलं येणार. ओके, तर आपला ऑप्शन ए येणार. ओके, तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपण रिमेनिंग जेवढे पण क्वेश्चन होते 2018 सालचे ते बघितले आहे आणि याच्या पुढच्या सिरीजमध्ये आपण जेवढे काही क्वेश्चन माझ्याकडे अवेलेबल आहे 2018 साली इतर एक्झाममध्ये आलेले. ओके, ते क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहे तर आपण ते मराठीमध्ये कन्वर्ट करून ते चांगल्या पद्धतीने समजून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया आणि मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करूया, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये एक्झाम ही सिम्प्लिफाईड होणार. ओके, आणि सेकंडली आपल्याला काही क्वेरी असल्यास किंवा काही शंका असल्यास आपण कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.